तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून जवळजवळ 2030 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि त्या जाहिरातीच्या अंतर्गत ज्या ज्या ठिकाणी घरे उपलब्ध केलेली आहेत, अनेक ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की आपण व्हिजिट करतोय, तेथील माहिती देतोय, सॅम्पल फ्लॅट असेल, लोकेशन असेल, ही सगळी माहिती आपण वारंवार देण्याचा प्रयत्न करत आहोत. पण अनेकांनी सांगितलं होतं की सर, जे काही कमी दराची घरे आहेत, कमी किमतीची घरे आहेत किंवा स्वस्त घरे आहेत, ती कुठे कुठे आहेत त्याच्या संदर्भात माहिती द्या. तर म्हणून आज आपण मित्रांनो, ज्या घरांची किंमत 25 लाख ते 40 लाखाच्या दरम्यान आहे, अशा घरांची सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, आपण पाहतो की जे काही सर्वसामान्यांसाठी घरांची संख्या ती फार कमी आहे, नगण्य आहे, आणि त्याच्यामुळं अनेकांनी या लॉटरीकडे पाठ फिरवल्याचं सांगण्यात आलेलं आहे. पण आता आपण जे काही सर्वसामान्यांना परवडेल किंवा सर्वसामान्यांच्या दरातील घरे कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत तेथील माहिती पाहणार आहेत. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. आता जे काही आम्ही घरांची संख्या सांगतो, जे काही 40 लाखापेक्षा कमी, म्हणजे ज्यांची किंमत आहे, भले ते अत्यल्प उत्पन्नगट असो किंवा अल्प उत्पन्नगट असो, त्यांचीच माहिती या आजच्या भागात आपण घेणार आहोत. चला तर जास्त उशीर न करता पाहूया 40 लाखापर्यंत उपलब्ध असलेल्या घरांची सविस्तर माहिती. तर पहा मित्रांनो, आजच्या या भागातील सगळ्यात स्वस्त घर म्हणजे जे EWS उत्पन्न गटासाठी आहे, जे 40 लाखापेक्षा कमी आहे, अशाच घरांची पण माहिती पाहतोय. तर आज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जे काही PMGP कॉलनी आहे मानखुर्द, या ठिकाणी जी काही घरे उपलब्ध केलेली आहेत मित्रांनो, त्या घर ठिकाणी जे काही घर आहे, एकच घर आहे जे म्हाडा एम्प्लॉईजसाठी आहे, आणि त्या घराची किंमत आहे मित्रांनो 29,37,266. ही सगळी 1 RK ची घरे आहेत, 1 BHK ची सुद्धा नाही आहेत, आणि कार्पेट एरिया आहे मित्रांनो 20.91 स्क्वेअर मीटर. EMD तुम्हाला 25,000 भरायची आणि फक्त एकच घर उपलब्ध आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नेमकं जे माहिती म्हाडाने ह्याच्यावरती दिलेली आहे वेगवेगळ्या माध्यमातून, किंवा जे काही घरांची स्ट्रक्चर, घरांची जे काही इमेजेस दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे जुन्या इमारतीतील घरे आहेत, ह्याची लॉटरी फार वर्षापूर्वी झाली होती, आणि तीच घरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, ज्याची किंमत आहे 29,37,266 रुपये. म्हणजे थोडक्यात काय, तर हे आपल्या लॉटरीतील सगळ्यात स्वस्त घर आहे असं आपण म्हणू शकतो. आता याचा जर फ्लोर प्लॅन पाहिला मित्रांनो, तर तुम्ही या ठिकाणी फ्लोर प्लॅनसुद्धा मी दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारचा हा फ्लोर प्लॅन आहे, म्हणजे साधारणतः जे काय तुम्हाला 1 RK चं घर दिसते, छोटी आहेत, जे काही रिडेव्हलपमेंटमध्ये केलेली घरे आहेत किंवा जे काही PMGP कॉलनी आहे मानखुर्दची, त्या ठिकाणी घरे आहेत. तर अशा प्रकारचा हा फ्लोर प्लॅन आहे, प्रॉपरली दिसत नाही आहे. जे काही किचन आणि हॉल यालाच अटॅच जे काही प्लेस दिलेली आहे मोकळी जागा, ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हे इमेजेस क्लिअर नाहीत, त्याच्यामुळे हे बरोबर दिसणार नाही, क्लिअर दिसणार नाही. पण एकंदरीत जो काही प्रकल्प आहे तो मानखुर्द, जो काही ब्रिज आहे, जे जंक्शन आहे, तिथून अगदी जवळ. यानंतरचं घर आहे मित्रांनो जे आहे पहाडी गोरेगाव, या ठिकाणी येते. पहाडी गोरेगावचा प्रकल्प जर पाहिला तुम्ही, तर पहाडी गोरेगावला EWS उत्पन्न गटाची जी PMAY ची घरे आहेत, विशेषतः PMAY ची घरे, ती घरे या ठिकाणी आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता 412A पहाडी गोरेगाव वेस्ट PMAY ची घरे आहेत. कॅटेगरी आहे मित्रांनो SC ST DT जनरलिस्ट, फ्रीडम फायटर, एक्स सर्व्हिसमॅन, स्टडी गव्हर्नमेंट आर्टिस्ट आणि जनरल पब्लिक. बिल्डअप एरिया आहे 47.46 स्क्वेअर मीटर, अर्थातच कार्पेट एरिया आहे 28.68 स्क्वेअर मीटर, साधारणतः 300 ते 320 आसपास ही कार्पेट एरिया आहे. किंमत आहे मित्रांनो 32,36,200 रुपये, आणि ही नक्कीच परवडणारी घरे आहेत लोकॅलिटीच्या मानाने म्हणा किंवा EWS च्या मानाने, सगळ्यात टॉप लोकेशन हेच आहे. EMD आहे तुम्हाला फक्त 10,000 रुपये भरायचे आहेत, कारण हे PMAY साठी आहेत. तर नॉन PMAY जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला 25,000 रुपये भरायचे आहेत. टोटल टिनमेंट्स एकूण उपलब्ध घरे आहेत मित्रांनो 84, बऱ्यापैकी संख्या चांगली आहे. इथे तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता. इथे काही इमेजेस दिलेत मित्रांनो घराच्या, तर अशा प्रकारची घरे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही इमेजेससुद्धा पाहू शकता, तुम्हाला एक आयडिया येईल की नेमका घरे कशा प्रकारचे आहेत. याच्यावरती मी सविस्तर व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे मित्रांनो, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी मी त्याची लिंक देतो, तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्या नेमक्या या ठिकाणची घरे कशी आहेत ती. जे केंद्रित इमारत म्हणा किंवा इमारतीचा परिसर म्हणा, हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला एक नक्कीच कळणार आहे. म्हणजे इमारत तुम्ही जर बघितली एरिया वाईज, लोकॅलिटी वाईज, अशा प्रकारची इमारत या ठिकाणी आहे. आता इथे जर तुम्ही पाहिलेत मित्रांनो, तर मी तुम्हाला फ्लोर प्लॅन दाखवतो. 23 मजल्याच्या इमारती आहेत. एकूण जे काही इमारतीचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर EWS प्रकार आहे. एका फ्लोअरती 8 घरे आहेत, 322 त्याचं कार्पेट एरिया आहे, कार्पेट एरिया मी सांगतोय, आणि अशा प्रकारची ही घरे या ठिकाणी बनवण्यात आलेली आहेत. व्यवस्थित आहेत मित्रांनो, खूप चांगली घरे आहेत, सुंदर घरे आहेत, प्रकल्पसुद्धा खूप चांगला आहे. तुम्ही पाहू शकता 1 BHK स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे ते. एका फ्लोअरवरती 8 फ्लॅट या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
म्हणजे इथे पहिला हॉल आहे, त्याच्यानंतर किचन आणि त्याच्यानंतर बेडरूम देण्यात आलेला आहे. तर एकंदरीत हे जे काही प्रकल्प आहे तो खूप सुंदर आहे, नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. यानंतर मित्रांनो आहे स्कीम कोड क्रमांक 414 कंदमवार नगर विक्रोळी, या ठिकाणी पॉकेट क्रमांक 3 बिल्डिंग क्रमांक 1 ए आणि बी विंगमध्ये 28 घरे आहेत मित्रांनो. 1 BHK ज्याची किंमत आहे 35,82,000 रुपयाच्या आसपासची किंमत आहे. तर एकंदरीत तुम्हाला सगळ्या प्रकल्पाची माहिती देतो मित्रांनो, स्कीम कोड क्रमांक 414 ए. जवळजवळ सगळ्याच प्रवर्गासाठी घरी उपलब्ध आहेत, SC ST जनरलिस्ट, फ्रीडम फायटर, फिजिकल हँडिकॅप, डिफेन्स पर्सन, एक्स सर्व्हिसमॅन, MLA MP MLC, म्हाडा एम्प्लॉईज, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, आर्टिस्ट आणि जनरल पब्लिक. बिल्डअप एरियाज 38.95 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 27.98 स्क्वेअर मीटर. किंमत आहे 35,82,177 रुपये. EMD भरायचे 25,000 रुपये आणि हे एकूण उपलब्ध घरे आहेत 28, म्हणजे खूप चांगली घरे आहेत. याही ठिकाणी तुम्ही घरं पाहू शकता. ही सुद्धा घरे खूप सुंदर आहेत मित्रांनो, छान घरं आहेत, प्रकल्पसुद्धा खूप चांगला आहे. जरी तुम्हाला म्हणजे ही EW साठी असल्यामुळं या ठिकाणी बाल्कनी किंवा इतर ज्या काही सोयीसुविधा तुम्हाला आवश्यक असतात त्या या ठिकाणी मात्र देण्यात आलेल्या नाही आहेत, कारण ही सगळी घरे EWS उत्पन्न गटासाठीची आहेत हे लक्षात घ्या. पण नक्कीच तुम्हाला एक अंदाज येईल की नेमकं या ठिकाणची घरे कशी आहेत, याच्यावरती आम्ही लवकरच सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहोत मित्रांनो. आता पाहू नेमकं याचा फ्लोर प्लॅन कशा प्रकारचा आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की नेमकं फ्लोर प्लॅनचं जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर अशा प्रकारचा फ्लोर प्लॅन आहे. एका फ्लोरवरती 4 फ्लॅट्स आहेत आणि 4 फ्लॅटच्यामध्ये खूप चांगली जागा इथे सोडण्यात आलेली आहे. तुम्ही जर फ्लॅटचं स्ट्रक्चर पाहिलं मित्रांनो तर तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारची घरे आहेत. तुम्ही पहा या ठिकाणी जे काही हॉल आहे, बेडरूम आहे, किचन आहे, हे सगळं व्यवस्थितरित्या दिसतंय तुम्हाला. तर इथे 23 मजल्याची इमारत मित्रांनो, हॉल, बेडरूम, किचन असं याचं स्वरूप आहे. आणि ही जी काही घरे आहेत मागील लॉटरीतील शिल्लक घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. एकंदरीत तुम्हाला जर या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर विक्रोळी जे काही हायवे आहे कन्नवर नगरचा त्या हायवेला लागूनच जवळची घरे आहेत, जास्त लांब नाही, जनता मार्केटमध्ये जी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत. यानंतर मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे स्कीम कोड क्रमांक 498 बिल्डिंग नंबर 55 गोदावरी अध्यापक सहकारी जे काही गृहनिर्माण संस्था आहे तिथे विनोबा भावे नगर कुर्ला वेस्ट या ठिकाणी बघा गोदावरी अपार्टमेंट आहे. त्या ठिकाणी SC फिजिकल हँडिकॅप, एक्स सर्व्हिसमॅन, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिकसाठी घरे आहेत. कार्पेट एरिया आहे मित्र त्याचा बिल्डअप एरिया मित्रांनो 39.6 ते 39.23 आणि बिल्डअप एरिया आहे 36.31 ते 36.37 स्क्वेअर मीटर. घरांची किंमत आहे 37,02,380 ते 37,18,494. अतिशय चांगली घरे आहेत, लोकॅलिटी पण बऱ्यापैकी चांगली आहे आणि इथे कुर्ल्याच्या ठिकाणी तुम्हाला 1 BHK हा चांगला भेटतो. ही घरे सगळी LIG उत्पन्न गटाकरिता आहेत मित्रांनो. EMD भरायची तुम्हाला 50,000 रुपये आणि एकूण उपलब्ध घरे आहेत 7. तर नक्कीच ही सुद्धा घरे परवडणाऱ्या दरामध्ये सध्या तरी आहेत, नक्कीच त्याला जास्त आपण हे करू शकत नाही आहे. एकंदरीत घरांचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता, L शेपमध्ये प्रशस्त असं किचन तुम्हाला दिसतंय किंवा जे काही हॉलची खिडकी आहे हॉल तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध लिव्हिंग रूम दिसतंय. टॉयलेट बाथरूमचे तुम्ही इमेजेस पाहू शकता किंवा किचनचे इमेजेस पाहू शकता. त्याच्याशिवाय जे काही फ्लोर प्लॅन आहेत ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर या ठिकाणी तुम्ही जे काही फ्लोर प्लॅन दिलेला आहे फ्लोर प्लॅन व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की जे काही लिव्हिंग रूम आहे, लिव्हिंग रूम, किचन आणि बेडरूम, लिव्हिंग रूम, किचन आणि बेडरूम अशा प्रकारचे हे स्ट्रक्चर आहे. तुम्ही इथून जर आतमध्ये एंट्री केली, लॉबी जी आहे लॉबी इथून आणि आतमध्ये जर एंट्री केली तर तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारची घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. म्हणजे 1 BHKची सुटसुटीत घरे आहेत मित्रांनो आणि विशेष म्हणजे 37 लाखामध्ये तुम्हाला ही घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नक्कीच जे यासाठी पात्र असतील ते नक्कीच या ठिकाणी अर्ज करून आपलं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकतात. थोडक्यात काय तर तुम्ही जर विनोबा भाई नगर जे काही कुर्ला स्टेशन आहे तिथून जर पॉकेबल गेला तर अवघ्या 10 मिनिटं पण लागणार नाहीत अशा ठिकाणी हे लोकेशन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे मित्रांनो ही जी काही घरे आहेत जे 498 गोदावरी ही सगळी घरे जे काही DCPR म्हणजे विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत खाजगी विकासकाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्या. आणि ही सगळी घरे LIG अर्थातच लोअर इन्कम ग्रुपसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यानंतर मित्रांनो स्कीम कोड क्रमांक आहे 415 ए कंदमवार नगर विक्रोळी, याच ठिकाणी काही घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्या घरांचं नेमकं डिटेल्स आपण पाहणारच आहोत. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी काही घरे आहेत 415 ए मध्ये यासुद्धा या ठिकाणी 33 घरे उपलब्ध आहेत मित्रांनो. एकूण जे काही पॉकेट क्रमांक 4 बिल्डिंग नंबर 1 ABC विंगमध्ये ही घरे उपलब्ध आहेत. SC ST NT जनरलिस्ट, फ्रीडम फायटर, फिजिकल हँडिकॅप, डिफेन्स पर्सन, एक्स सर्व्हिसमॅन, आर्टिस्ट आणि जनरल पब्लिकसाठी उपलब्ध घरे आहेत.
बिल्डअप एरिया मित्रांनो 37.92 स्क्वेअर मीटर आणि कार्पेट एरिया आहे 28.96 स्क्वेअर मीटर. या घराची किंमत आहे 38,11,044. EMD आहे, अनामत रक्कम 25,000 रुपये आणि एकूण उपलब्ध घर आहे 33. तुम्ही या ठिकाणी इमेजेस पाहू शकता कशा प्रकारचे घर आहे, तुम्हाला एक अंदाज येईल की नेमकं या घरांचे जे काही स्ट्रक्चर आहे, नेमका घरांची स्थिती आहे ती नेमका कशा प्रकारे आहे याची तुम्हाला नक्कीच अंदाज येणार आहे. म्हणजे एकंदरीत किचन कसं आहे, तर किचन हे सगळे एल शेपमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला टॉयलेट बाथरूमचं इथे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. इथे तुम्ही बेडरूमपासून ते हॉलपर्यंतचा एरिया तुम्ही पाहू शकता, म्हणजे इथे हॉल तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारची ही घरे या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत मित्रांनो, जी तुम्हाला 38 लाखापर्यंत किंवा 38,11,044 रुपयाला मिळणार आहेत. आता यांचा जर फ्लोर प्लॅन पाहिला मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकता की जे काही इमारत आहे ती 22 मजल्याची इमारत या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्ही स्ट्रक्चरसुद्धा पाहू शकता सेम आहे, जास्त फरक नाही आहे. म्हणजे जे आपण अगोदर बघितलं टिपिकल जे असते म्हाडाचं स्ट्रक्चर त्याच प्रकारची घरे आहेत. म्हणजे हॉल, बेडरूम आणि किचन अशा प्रकारची घरे आहेत. तुम्ही फ्लोर प्लॅनसुद्धा या ठिकाणी पाहू शकता. इतर जी काही माहिती आहे मित्रांनो ती आपण लवकरच शेअर करणार आहोत, लवकरच सविस्तररित्या घेऊन येणार आहोत. आणि यानंतर मित्रांनो आजच्या लॉटरीतील शेवटचं घर आहे जे आहे कन्नमरनगर विक्रोळ, या ठिकाणी खाजगी विकसकांचीच घरे आहेत. त्याअंतर्गत स्कीम कोड क्रमांक 492 सावली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कन्नमरनगर विक्रोळ, या ठिकाणी EWS उत्पन्न गटाकरता जनरलिस्ट आणि जनरल पब्लिक याच प्रवर्गासाठी दोनच घरे उपलब्ध आहेत. कार्पेट एरिया बिल्डअप एरिया 23.33 ते 27.25 स्क्वेअर मीटर आणि बिल्डअप एरिया आहे मित्रांनो 21.90 स्क्वेअर मीटर ते स्क्वेअर फीट ते 24.24 स्क्वेअर मीटर अशा प्रकारचा हा बिल्डअप कार्पेट एरिया या ठिकाणी देण्यात आलेला आहे. साधारणतः ही सगळी घरे 1 RK स्वरूपाचे आहेत मित्रांनो. फक्त दोनच घरे जी 38 लाखापर्यंत आहेत, म्हणजे जे काही 21.90 एरिया आहे तीच घरे 38,96,000 आहेत. 24 स्क्वेअर मीटर जी घरे 42 वर अर्थात ते पुढील व्हिडिओमध्ये आपण त्याचा समावेश नक्कीच करू. EMD आहे 25,000 रुपये आणि एकूण उपलब्ध घरे आहेत 2. नक्कीच तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता कशा प्रकारचे या ठिकाणी घरे आहेत. नेमकं त्याचं एक सिविंगमध्ये घरे आहेत मित्रांनो 2302 म्हणजे 23व्या मजल्यावर घरे आहेत. ही हायर म्हणजे एकदम वरच्या फ्लोअरला घरे आहेत सिविंगमध्ये, त्याच्यामुळे तुम्ही हॉल किंवा हे पाहू शकता. एक आहे 2302 आणि दुसरं आहे 2202 अशी दोन घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तरी एकंदरीत आपल्याला समजते मित्रांनो की नेमका 40 लाखापर्यंत किती घरं आहेत, खूप नगण्य घर आहेत. त्याच्यामुळं अत्यल्प उत्पन्न गटाचा कुठेतरी हिरमोर झाल्याचं या लॉटरीमध्ये दिसून येत आहे. कारण मागच्या लॉटरीमध्ये जवळजवळ अत्यल्प उत्पन्न गटाच्या जवळजवळ 2500 घरे उपलब्ध करून देण्यात आली होती आणि या लॉटरीत कुठेतरी ही संख्या 359 येऊन ठेपलेली आहे. म्हणजे 359 घरेच अत्यल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. आता पुढील भागात आपण जे काही 40 ते 60 लाखाच्यामध्ये जी काही घरे आहेत त्यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद.